संख्या वाढत असताना मंगळवारी रुग्णसंख्या घटल्याने दिलासा मिळालाय. नव्याने अवघे 101 रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 83 जणांचा समावेश आहे तर 31 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. सांगली शहरातील आणखी 5 जणांचा मृत्यू झालाय. सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कर्मचारी असलेला 52 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय वृद्ध, 55 वर्षीय महिला, सांगलीवाडीतील 65 वर्षीय पुरुष आणि कुपवाडमधील 65 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झालाय. याशिवाय जत तालुक्यात 10, वाळवा तालुक्यात 5, याशिवाय कवठे भंगा, मिरज आणि तासगाव तालुक्यात एकेकी रुग्ण आढळलाय. सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारी दिवसभरात 210 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यातील 48 जण हे रॅपिड अँटीजन टेस्ट मधून पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये सांगली आणि कुपवाडमध्ये 138 तर मिरजेतील 72 जणांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील चौघांचा कोरोनाने बळी केलाय. बळींमध्ये मिरजेतील 62 वर्षीय पुरुष, सांगलीतील हनुमान नगर येथील 55 वर्षीय महिला, सांगलीतीलच 46 वर्षीय महिला आणि कुपवाड येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या परिसरात औषध फवारणीसह अन्य खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासात 140 मिलीमीटर तर 8 तासात 55 मिलीमीटर असा एकूण 32 तासात 195 मिलीमीटर पाऊस येथे बरसला आहे. काल अतिवृष्टी झाली होती, आजही अतिवृष्टी कायम आहे. वारणा धरणाची पाणी पातळी 32 तासात 4 मीटरने वाढली आहे तर वारणा धरण 80% भरले तर पाथरपुंजमध्ये 352 मिलीमीटर पाऊस पडलाय. शिराळा तालुक्यात वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून काख मांगले आणि कोकरूड रेटरे पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांनी सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाथरपुंज येथे तर पावसाने कहरच केलाय. गेल्या 24 तासात इथे तब्बल 352 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडला. या पावसामुळे धरणात 27,794 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे गेल्या 32 तासात धरणाची पाणी पातळी तब्बल 4 मीटरने वाढली आहे. वारणा धरण 80% भरलं आहे. धरणातील वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागले, ओढे नालेही तुडुंब भरून वाहू लागले, छोटे मोठे धबधबे जोरात कोसळू लागलेत. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना तात्काळ उपचार करण्यासाठी इस्लामपुरातील उपजिल्हा रुग्णालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या मदतीने 50 बेडची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 12 ऑगस्टपासून सेवेत येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना खासगी रुग्णालयातून रुग्णसेवा नाकारली जात असल्याचंही निदर्शनात आले. सेवा नाकारल्यास हॉस्पिटलची नोंदणी रद्द केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी जनतेची जबाबदारी वाढली आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर यांसह खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. इस्लामपुरात उपजिल्हा रुग्णालय आहे, तिथे सुधारणा करण्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांनी 3 कोटी रुपयांची मदत दिली आहे. या निधीतून रुग्णालयात 50 बेडची अत्याधुनिक यंत्रणा तयार केली जात आहे. त्यामध्ये 10 बेड अतिदक्षता विभागातील आहेत. हे रुग्णालय 12 ऑगस्टपासून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू होईल. महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने सांगली आणि मिरज शहरात 10 प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलेत. तिथे दररोज 12 ते 2 या वेळेत कोरोना चाचणी घेतली जाईल. शहरात बेडची संख्या वाढवली जाणार आहे. अन्य काही खासगी रुग्णालये कोरोनाच्या उपचारासाठी ताब्यात घेतली जातील. रुग्णांनी औषधे मागितल्यास तात्काळ देऊन सहकार्य करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी डॉ चौधरी यांनी केलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सांगलीतील टिंबर एरियातील मेहता हॉस्पिटलमधील 3 आरोग्य कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यात 2 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉ सुनील आंबोळे यांनी याबाबतची फिर्याद दिली. करण आवळे, प्रियंका पांढरे आणि मयुरी कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापूर्वी मिरजेतील सेवा सदन हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांगलीच्या टिंबर एरियातील मेहता हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करण्यात आले. रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अजित मेहता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले होते की रुग्णालयातील करण आवळे, प्रियंका पांढरे आणि मयुरी कांबळे यांनी कोरोना रुग्णालयात वैद्यकीय सेवा देण्यास टाळाटाळ केली आहे आणि यातील रुग्णांना सेवा देण्यास विलंब करत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत त्यांनी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ सुनील आंबोळे यांनी
विश्रामबाग पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी करण आवळे, प्रियंका पांढरे आणि मयुरी काबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यापूर्वी सुद्धा सेवा सदन हॉस्पिटलच्या स्टाफवर महापालिकेने कारवाई केली होती. महापालिकेच्या 10 आरोग्य केंद्रात आता अँटीजन सह आरटीपीसीआर चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होतोय. प्रशासनाकडून 50 वर्षांवरील व्यक्तींची अँटीजन चाचणी केली जाते. आतापर्यंत 2000 अधिक नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात आली असून त्यात 300 अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. कंटेनमेंट झोनमध्ये अँटीजन चाचण्या कराव्यात अशा सूचना असतानाही सरसकट चाचण्या केल्या जात असल्याचा आक्षेप घेतला जातोय. महापालिकेचे 10 आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांमार्फत आतापर्यंत केवळ अँटीजन चाचणी केली जात होती. आता या केंद्रात आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. 50 वर्षांवरील व्यक्ती, बहुविध आजार असलेल्या व्यक्तींसाठी अँटीजन, तर ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली. दुपारी 12 ते 2 या वेळेत स्वॅब घेतले जाणार असून कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून चाचणी करून घ्यावी असं आवाहन कापडणीस यांनी केलंय. कोरोनावर 7 खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या खाजगी रुग्णालयात खाटांची उपलब्धता, रुग्ण दाखल करून घेणं आणि इतर प्रशासकीय बाबींसाठी महापालिकेच्या वतीने 7 समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा शिलान्यास संपन्न झालाय. त्यानिमित्ताने आज सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगलीतून प्रत्यक्ष अयोध्या येथे जाऊन ज्यांनी कार सेवा केली त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास संपन्न होतात सांगलीत या कार सेवकांना मिठाई भरवून यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी बाळासाहेब गायकवाड, त्यांच्या पत्नी विजया गायकवाड, मुले विशाल मंदार आणि राणी रेनके, मोहन सिसोदिया यांचा सत्कार करण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी संयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये आज श्रीराम मंदिराचा शिलान्यास संपन्न झाला. मात्र या मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांनी सर्वप्रथम मेहनत घेतली त्यांचा आजच्या सुवर्ण दिनी यथोचित सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. 6 डिसेंबर 1992 साली कार सेवा आंदोलनमध्ये सहभागी झालेले सांगलीतील बाळासाहेब गायकवाड, विशाल गायकवाड, मंदार गायकवाड, सौ विजया बाळासाहेब गायकवाड आणि राणी भगवान रेनके व श्रीराम भक्त गायकवाड कुटुंबियांचा सन्मान करण्यात आलाय. गायकवाड कुटुंबियांचा सत्कार करून मिठाई वाटप करण्यात आलं. यावेळी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच कार सेवकांना राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची एकत्रित मूर्ती भेट म्हणून देण्यात आली आहे. कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वसंतदादा सेवा प्रतिष्ठान सांगली यांच्या माध्यमातून व सांगली जिल्ह्यातील दक्षिण भारतात असलेल्या गलाई बंधू यांच्या मदतीने सांगली महापालिकेत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्या हस्ते आयुक्त नितीन कापडणीस यांना शववाहिकेची किल्ले प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी अद्ययावत आणि 100% निर्जंतुकीकरण शववाहिकेची पाहणी करून वसंतदादा सेवा प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, अशा महामारीच्या परिस्थितीमध्ये दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावं, तरच या महामारीवर आपण सर्वांनी एकजूट होऊन विजय मिळवू शकतो. मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या माजी वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या संकल्पनेतून आणि परिवहनाच्या नियमानुसार RTO विलास कांबळे यांनी या शववाहिकेची निर्मिती करण्यास मंजुरी दिली. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये अनेक रुग्णांची संख्या वाढून मृत्यूचं सुद्धा प्रमाण वाढले. विशेष करून महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रशासनावर याबाबत प्रचंड तणाव निर्माण होतोय. कोरोना अथवा इतर संसर्गजन्य रोगामधून एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास खाजगी रुग्णवाहिका मयत व्यक्ती घेऊन जाण्यास टाळाटाळ करतात अथवा मोठ्या भाड्याची अपेक्षा करतात. हे भाडं सर्वसामान्य जनतेला परवडणारं नाही. म्हणून वसंतदादा सेवा प्रतिष्ठान सांगली आणि दक्षिण भारतात असलेल्या गलाई बांधवांकडून महापालिकेत शववाहिका देण्याचं निश्चित केलं. शववाहिकेबाबत नागरिकांनी आरोग्य विभाग, महापालिका सांगली यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. माधवनगरमध्ये श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. कायदा सुव्यवस्थेचा विचार करून नियोजित कार्यक्रमाला कलाटणी देत घरोघरी बुंदी आणि लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष डोंगरे यांनी मास्कचे वाटप केले. अनेक दशकापासून वादाच्या घेऱ्यात अडकलेला श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज अयोध्येमध्ये संपन्न झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील साधू संत, महंत आणि धर्माचार्य यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आलं. संपूर्ण जगभरामध्ये राम भक्त हा सोहळा साजरा करत आहेत. माधवनगरमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि कायदा सुव्यवस्था सांभाळून हा सोहळा साजरा करण्यात आलाय.
घराभोवती भगवे झेंडे लावून अंगणात रांगोळी काढण्यात आली. मंगळवार पेठ गांधी चौकामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचं भव्य असं डिजिटल उभारण्यात आलं. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगवे झेंडे आणि भगवी झालर लावण्यात आले. गांधी चौकामध्ये भव्य अशा प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेस रामभक्तांनी पुष्पहार अर्पण केले. उद्योजक पवन मालू यांच्या वतीने बुंदीच्या प्रसादाचं वाटप घरोघरी करण्यात आलं. डोंगरे यांनी 11,000 लाडूचा प्रसाद गावातील प्रत्येक घरामध्ये वाटून आनंद साजरा केला. गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता हा पाहून प्रसादाच्या लाडूसोबतच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून 11,000 मास्कचे वाटप केलं. जिल्ह्याच्या सर्वच भागात बुधवारी संततधार पाऊस झालाय. चांदोली धरण क्षेत्र आणि शिराळा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरातही अतिवृष्टी सुरू आहे. चांदोली धरणात 24 तासात 3 तर कोयना धरणात 8.5 TMC पाणी वाढले. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. शिराळा तालुक्यातील काक मांगले पूल आणि पाण्याखाली गेलाय. वारणा नदीवरील 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी 14 फुटांवर पोहोचली आहे. सांगली आणि मिरज शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने ही शहरे जलमयी झाली आहेत. प्रमुख रस्ते चौक आणि सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले. शहराच्या गुंठेवारी भागात ही दलदल निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेक ठिकाणी महापालिकेने मुरुम टाकला नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे.